आजच्या भागात आपण फराळी प्रीमिक्स बनवून ठेवणार आहोत आणि त्यापासून छान लुसलुसीत उत्तप्पे बनवूया हे प्रीमिक्स आहे बार्नयार्ड मिलेट म्हणजेच भगरीचं नुसताच साबुदाणा वापरून पदार्थ करण्यापेक्षा हे प्रीमिक्स वापरून बनवलेले पदार्थ हे जास्त तळकट तुपकट नाही आहेत त्यामुळे याचा प्रकृतीला त्रास नाही होणार आणि हे प्रीमिक्स एकदा बनवून ठेवलं ना की दोन तीन महिने एअरटाईट डब्यामध्ये छान राहतं आणि याचे वेगवेगळे इतके छान छान टेस्टी पदार्थ बनवता येतात त्यामुळे हे फार सोयीचं आहे चला बरं मग पटकन रेसिपी बघूया नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे तीन वाट्या भगर घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही जर मॉइश्चर असलेल्या एरियामध्ये राहत असाल तर ही भगर जरा हलकीशी भाजून घ्यायची आहे आणि आता मिक्सरमध्ये याची आपल्याला जाडसर अशी भरड काढून घ्यायची आहे ही वाटलेली भगर आपण एका मोठ्या भांड्यात काढून ठेवूया आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन वाट्यासाठी आपल्याला पाऊन वाटी साबुदाणा घ्यायचा आहे साबुदाणा सुद्धा थोडासा हलकासा भाजून घ्यायचा याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आणि ह्याचीसुद्धा सुद्धा मिक्सरवर आपल्याला जाडसर पावडर करून घ्यायची आहे भगर साबुदाणा आणि जिऱ्याची पावडर छान मिक्स करून घ्या आणि एका एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही हे तीन महिन्यापर्यंत स्टोअर करू शकता एक वाटी आपण बनवून ठेवलेलं फराळी प्रिमिक्स घ्या त्याच्यामध्ये अर्धी वाटी आंबट दही घालायचं आणि अगदी पाव वाटी पाणी घालायचं दोन तीन मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची बारीक चिरलेले हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे एक चमचा भर आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडं बेताबेता पाणी घालायचं कारण उत्तप्यासाठी लागणारं पीठ आपल्याला जास्त पातळ नकोय एकदम पाणी घालू नका बेताबेतानी बेता पाणी घाला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि साधारण एक छोटी वाटी भरून शेंगदाण्याचं कूट घालायचंय हे जरा जाडसर दळलेले शेंगदाणे आहेत आणि एक मोठा चमचा भर शेंगदाण्याचं तेल घालायचंय आता हे सगळं छान मिक्स करून घ्या याला चांगलं फेटून घ्या आणि याला अर्धा तास झाकून ठेवूया आता हे अर्धा तास भिजतय तोपर्यंत आपण उपासाला चालेल अशी चटणी बनवूया एक वाटी खोवलेला ओला नारळ घ्या एक मुठभर कोथिंबीर घ्या दोन तीन हिरव्या मिरच्या घाला एक चमचा जिरे घाला चवीनुसार मीठ घाला दोन तीन मोठे चमचे पाणी घाला आणि मिक्सर वर छान बारीक वाटून घ्या ही पातळ घट्ट तुम्हाला आवडेल तशी ही चटणी बनवूया याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा लिंबू रस घालायचा आहे आणि एका कडल्यामध्ये शेंगदाण्याचं तेल आणि जिरे घालून आपण फोडणी बनवूया या फोडणीमध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या तरी चालतात आणि यातली थोडीशी फोडणी आपण या चटणीवर घालूया छान मिक्स करून घेऊया आपली ही उपासाला चालेल अशी छान हिरवी चटणी तयार आहे आता अर्धा तास झालाय पीठ छान भिजलंय आणि हे छान घट्ट पण आहे ह्याच्यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाहीये आता ह्याच्यामध्ये एक अर्धा टी स्पून आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हा बेकिंग सोडा ऍक्टिवेट होण्यासाठी अर्धा ते एक चमचाभर आपल्याला लिंबू रस घालायचा आहे आता हे छान मिक्स करून घ्या तुम्ही बेकिंग सोडा स्किप पण करू शकता पण छान लुसलुसीत आणि फ्लफी उत्तप्पे होण्यासाठी आपण सोडा घातलेला आहे आता मी इथे ऑलरेडी एक तवा तापायला ठेवलेला आहे हा नॉनस्टिक आहे त्यामुळे तुमचे उत्तप्पे बिघडणार नाही आता ह्याच्यावर एक डावभर ते मिश्रण घाला त्याच्यावर ते थोडस तेल घाला आणि झाकून ह्याला दोन ते तीन मिनिटं छान भाजून घेऊया दोन तीन मिनिटांनी आपण हा उत्तप्पा पलटून घेऊया आणि न झाकता दोन तीन मिनिटं या साइडनी छान भाजून घेऊया आता आपला छान लुसलुशीत उत्तप्पा तयार आहे मस्त जेवताना ह्याच्याबरोबर काकडीच्या फोडी घ्यायच्या वाटीवर दही घ्यायचं आपण बनवलेली चटणी घ्यायची आणि गरमागरम दोन उत्तप्पे वाढून घेऊया हे एवढे फीलिंग असतात की हे नुसते दोन उत्तप्पे जरी तुम्ही खाल्ले तरी तुमचं पोट छान भरेल आणि उपासाच्या दिवशी तुम्हाला सारखी सारखी भूक नाही लागणार उपास नसेल तरीही ह्या प्रिमिक्सचे तुम्ही पदार्थ बनवून खाऊ शकता आणि हेच फराळी प्रिमिक्स वापरून आपण जाळीदार ढोकळा आणि छान छान डोसे पण बनवू शकतो त्याच्या रेसिपीज ऑलरेडी चॅनलवर आहेत आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत जरूर चेक करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनही दाबा म्हणजे ज्या ज्यावेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल